आरतीची पण गाडी गेली वाचली 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 वाच आजोबा गेला आजोबा आहे का आहे आहे गेला पुढे गेला आता पोरगी इकडे टू व्हीलर वाले अजून 1 मिनिट आहे सर 1 मिनिट नाही कितीचा टाइमिंग आहे 7 पॉइंट जगदाळे मी हा जो प्रसंग झाला इकडे मी इकडे राहतो आमच्या बिल्डिंगचं नाव प्रीतम प्रकाश अपार्टमेंट सेक्टर 1 मधली ही बिल्डिंग आहे। हा डंपर जोरात आमच्या बिल्डिंगवरती येऊन आदळला। आता याच्यात कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे, पण तरी इकडे आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे। आणि ह्या प्रसंगातून असं पाहायला मिळेल की जर हा जर दणका अजून जोरात असता तर ह्या बिल्डिंगचा आमचा ॲक्च्युली ज्यावेळी आम्ही घरात बसलेलो होतो भूकंप झाल्यासारखा हा फिलिंग आलेला होता। बिल्डिंगला खूप मोठा धोका होण्यापासून वाचलेला आहे, तरीसुद्धा आर्थिक नुकसान आमच्या शॉपचं खूप झालेलं आहे आणि बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनला सुद्धा धक्का बसलेला आहे। इथे आम्ही हवेली हॉटेलच्या लगत आमचं शॉप आहे। रोजच्याप्रमाणे आम्ही रोज काम करत होतो, आमचे कामगार ह्या गाडीचं काम करत होते, कस्टमर येऊन त्यांचं काम चालू होतं। त्याच वेळेस संध्याकाळी 18 तारीख संध्याकाळी 5:15 दरम्यान अचानक भरधाव वेगाने RMC ने भरलेला डंपर भरधाव वेगाने अचानक आमच्या अंगावरती आला। डायरेक्ट आमच्या गाडीचं काम चालू असताना त्या गाडीला धडक बसून पूर्ण शॉपचं आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तिथं जर आम्ही इथं नसतो, थोडं बाजूला थोडं साईडला जर असतो तर आमचं होतेचं नव्हतं झालं असतं। आमचं जे मोठ्या प्रमाणात पूर्ण जे नुकसान झालेलं आहे त्याचं काय करायचं ते राजकीय व्यक्तींनी थोडं येऊन त्यांनी बघितलं पाहिजे काय असेल ते, आमचं फक्त भरपाई करून द्यावी। जे ट्रकचे मालक आहेत त्यांनी पण थोडंफार समजुतीने करून आमचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे इथं ते पूर्णपणे थोडंफार काहीतरी सहकार्य करून आमचं चालू करून दिलं पाहिजे। आत्तापर्यंत सगळं इथंच अस्तव्यस्त सगळं पडलेलं आहे। इथंच गाडीचा ट्रक इथंच आहे, डंपर इथंच आहे, अजून पण कोणी राजकीय व्यक्ती येऊन बघितलेलं नाही आहे। आम्ही जे FIR दिली आहे त्या FIR मध्ये नोंद केलेली आहे। आता त्याच्यानंतर काय होते ते ठरवतील ते।